विद्यार्थी मित्रांनो, सराव सांची 7.1 हा आपण सोडवणार आहोत. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, खाली दिलेले बिंदू त्याच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा. आपल्याकडे इथे जवळपास 15 बिंदू दिलेले आहेत आणि त्या बिंदूला नाव देखील दिलेली आहेत आणि त्याचे सहनिर्देशक पण दिलेले आहेत आणि त्यावरून आपण ओळखणार आहोत ते बिंदू कोणत्या चरणात आहेत आणि कोणत्या किंवा कोणत्या अक्षावर आहेत. आणि दुसरा प्रश्न असा आहे, खाली बिंदू कोणत्या चरणात असतील. त्यामध्ये शाब्दिक उदाहरण दिलेले आहेत, ज्याचे दोन्ही निर्देशक धन आहेत, ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत, किंवा यक्ष निर्देशक धन वाय निर्देशक ऋण, यक्ष निर्देशक ऋण वाय निर्देशक धन अशा पद्धतीने विचारलेले आहेत. ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आपण पाहणार आहोत. त्यामध्ये अगोदर आपण या आकृतीकडे पाहूया. यक्ष आणि वाय अक्ष आहेत, ओ हा त्यांचा आरंभ बिंदू आहे. उजव्या बाजूला ओ बिंदूच्या यक्ष अक्षावर धनसंख्या असतात, डाव्या बाजूला ऋण संख्या असतात. वाय अक्षावर शून्याच्या वरच्या बाजूला धन, शून्याच्या खालच्या बाजूला ऋण. ज्यावेळेस आपण एखादा बिंदू घेतो त्यावेळेस त्याचा यक्ष आणि वाय निर्देशक पाहतो. यक्ष निर्देशक आणि वाय निर्देशक जर धन असेल, दोन्ही धन असतील तर पहिल्या चरणामध्ये तो बिंदू असेल. यक्ष निर्देशक ऋण वाय निर्देशक धन असेल तर तो बिंदू दुसऱ्या चरणात असेल. ज्या बिंदूचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत तो तिसऱ्या चरणात असेल आणि ज्या बिंदूचा यक्ष निर्देशक धन आणि वाय निर्देशक ऋण असेल तर तो बिंदू चौथ्या चरणात आहे. एवढ्या बाबीनंतर, एवढ्या माहितीनंतर इथं कसले कोणते बिंदू कोणत्या चरणात येतात ते आपण पाहूया. पहिला बिंदू के, उणे 3-2 त्याचे निर्देशक आहे. यक्ष निर्देशक ऋण आहे, वाय निर्देशक धन आहे, म्हणजे हा दुसऱ्या चरणामध्ये येणार आहे. त्याचप्रमाणे बी बिंदूचे दोनही निर्देशक ऋण आहेत, तिसऱ्या चरणात येणार आहे. के, दोनही निर्देशक हे धन आहेत, म्हणजेच पहिल्या चरणात. डी, 2-10 त्याचे निर्देशक आहेत, दोन्ही धन आहेत, पहिल्या चरणातील. अशा पद्धतीनं आपण पाहत जाणार आहोत. परंतु इथे यच हा एक बिंदू असा दिलाय की त्याचा निर्देशक यक्ष हा 0 आहे आणि वाय निर्देशक हा 5 आहे. आता यक्ष निर्देशक 0 आहे म्हणजे त्याचा अर्थ आहे तो यक्ष अक्षावर राहणार नाही. तो कुठल्या अक्षावर असेल? 5. वाय निर्देशक आहे म्हणजेच वाय अक्षावर असेल. त्याचप्रमाणे यम बिंदू पाहूया आपण. यम बिंदूचे निर्देशक आहे 12-0, म्हणजे यक्ष निर्देशक हा 12 आहे, वाय निर्देशक हा 0. वाय निर्देशक 0 आहे याचा अर्थ असा आहे हा बिंदू हा यक्ष अक्षावर असला पाहिजे. या पद्धतीनं आपण कोणता बिंदू कोणत्या चरणात आणि कोणत्या अक्षावर आहे हे ठरवता येईल. जरी इथं निर्देशक देऊन जरी विचारलेलं असतं किंवा उदाहरण क्रमांक 2 मध्ये शाब्दिक उदाहरणं जरी दिलेली असतील, ज्यांचे दोन्ही निर्देशक धन आहेत ते पहिल्या चरणात असतील, ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत ते तिसऱ्या चरणात असतील, यक्ष निर्देशक धन आहे आणि वाय निर्देशक ऋण आहे म्हणजे तो चौथ्या चरणात असेल. यक्ष निर्देशक हा ऋण आहे आणि वाय निर्देशक हा धन आहे म्हणजे तो दुसऱ्या चरणात असेल. अशा पद्धतीनं सराव संख्या 7.1 मध्ये पहिले दोन्ही उदाहरण या पद्धतीनं आपण समजावून घेतलो आहोत. सराव संख्या 7.1 मधला शेवटचं उदाहरण, तिसरं उदाहरण, प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा, खाली बिंदू स्थापन करा. निर्देशक पद्धती निश्चित केलेली आहे, यक्ष आणि वाय अक्ष काढलेला आहे. खाली बिंदू स्थापन करा म्हणजे आणि काही बिंदू दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्या बिंदूला आपण स्थापन करणार आहोत, स्थापित करणार आहोत त्या आलेख कागदावर. आणि ते करण्या अगोदरच्या उदाहरणामध्ये पाहिल्याप्रमाणे त्या बिंदूचे जे निर्देशक आहेत त्या निर्देशकावरून आपण अगोदर ठरवून घ्यायचं की तो बिंदू कोणत्या चरणात येणार आहे. पहिला बिंदू आहे यल, त्याचे निर्देशक 2-4, यक्ष निर्देशक ऋण आहे, वाय निर्देशक हा धन आहे. आता यक्ष निर्देशक ऋण आहे आणि वाय निर्देशक हा धन आहे याचा अर्थ आहे हा दुसऱ्या चरणात येणार आहे. त्याचप्रमाणे दोन्ही निर्देशक इथं धन आहे हा पहिल्या चरणात येणार आहे. या ठिकाणी दोन्ही निर्देशक ऋण आहेत म्हणजे हा तिसऱ्या चरणात येणार आहे.
हा बिंदू एक्स निर्देशक धन आहे आणि वाय निर्देशक ऋण आहे म्हणजे हा चौथ्या चरणात येणार आहे. एक्स निर्देशक धन वाय निर्देशक ऋण परत हा चौथ्या चरणात येणार आहे. एक्स निर्देशक सात आहे परंतु वाय निर्देशक हा शून्य आहे म्हणजेच हा एक्स अक्षावर येणार आहे एक्स अक्षावर आणि ते हा बिंदू शून्य उणे पाच आहे. एक्स निर्देशक शून्य आहे वाय निर्देशक उणे पाच आहे म्हणजे तो वाय अक्षावर येणार आहे. आता आपण त्याचे चलन आणि अक्ष निश्चित करून घेतोय. आता पहिला बिंदू स्थापन करणार आहोत एल उणे दोन चार आणि चार हे जे धन आहे इथं आहे आणि इथं आहे परंतु हा दुसऱ्या चरणामध्ये येणार आहे म्हणजे हा बिंदू या ठिकाणी येईल उणे दोन इथून जाईल आणि चार या ठिकाणी येईल म्हणजेच या ठिकाणी हा एल बिंदू असेल. यम बिंदू दोन्ही धन आहेत म्हणजे पहिल्या चरणात पाच आणि सहा एक्स निर्देशक पाच वाय निर्देशक सहा या ठिकाणी येईल यम बिंदू. तिसरा बिंदू आहे एन उणे तीन उणे चार दोन्ही निर्देशक ऋण आहेत म्हणजे तिसऱ्या चरणात येणार आहे उणे तीन उणे चार उणे तीन एक्स अक्षावरचा आणि उणे चार वाय अक्षावरचा म्हणजे या ठिकाणी हा एल बिंदू असेल. पी हा बिंदू चौथ्या चरणात येणार आहे पी चे निर्देशक दोन उणे तीन दोन उणे तीन या ठिकाणी पी बिंदू येईल. क्यू बिंदू हा चौथ्या चरणात आहे सहा उणे पाच सहा आणि हे उणे पाच या ठिकाणी हा क्यू बिंदू असेल. एस बिंदू हा एक्स अक्षावर आहे धन सात या ठिकाणी एस बिंदू आहे आणि टी बिंदू हा वाय अक्षावर आहे कारण एक्स निर्देशक शून्य आहे उणे पाच वाय अक्षावर उणे पाच या ठिकाणी येत आणि तो बिंदू आहे टी. अशा प्रकारे आपण बिंदू दिले असताना त्याच्या निर्देशकावरून तो बिंदू कोणत्या चरणात आहे आणि किंवा कोणत्या अक्षावर आहे हे निश्चित करता येतो. अशाच प्रकारे आपण स्वतः काही बिंदू घेऊन त्याचा सराव करावा.